मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा चांगल्या लवकरात लवकर पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आणि महाकालेश्वर भगवान सर्व तुमचे दुःख रोग सर्व संकट नाहीसे करे ही महाकालच्या शिवशंभूच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रांनो ही कथा शिवरात्रीच्या दिवशी ऐकायची आणि रोज पण ऐकली तरी पण चालेल शिवरात्री हा शिवाचा दिवस राहतो आणि शिवची रात्री ही शिवाचीच असते या शिवरात्रीच्या दिवशी जेवढे शिवाचे भजन पूजन अर्चन जप तप केले तेवढे पुण्यमयी होते आणि आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही कथा श्रवण करायची आहे तर तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी उपवास वगैरे काही करायची नाही राहत जे अमावस्याच्या एक दिवस पहिले जो दिवस येतो त्याला शिवरात्री असे म्हणतात ही शिवाची रात्र असते शिवरात्रीच्या दिवशी प्रदोष कालामध्ये शिवलिंग पार्थिव म्हणून तुम्ही त्याच्यावर एक धतुरा नाहीतर बेलपत्र असतील बेलपत्र नाहीतर सात बेलचे काटे असे जर आपण चढवले तर आपल्या जीवनाचे सर्व समस्त जीवनाचे काटे नष्ट होतात कष्टातून मुक्तता होते आणि धनधान्याची बरकत राहते बेलाच्या झाडाखाली या बेलाच्या झाडासमोर पार्थिव शिवलिंग एका प्लेटमध्ये ताटमध्ये बनवून तुम्ही शिवाची पूजा करा आणि मनाच्या इच्छा पूर्ण करा एक घीचा दिवा एक तेलाचा दिवा दोन उदबत्त्या सफेद फुलं पाच बेलपत्री एकशे आठ तांदूळ अशी तुम्ही पूजा अर्चना जे असेल ते तुमच्याजवळ काही नसणार तरी फक्त हात जोडून बसा तरी पण भोळा सांब सदाशिव सर्व इच्छा भक्तांच्या पूर्ण करतो तो फक्त भक्तीचा भुकेला ला राहतो त्याला कपट आणि चपट आणि दिखावा हे भोळ्या सांब सदाशिवाला चालत नाही म्हणून त्याला दिखावा कधी चालत नाही तुम्ही साधी पार्थिव शिवलिंग करून महादेवाचे एकशे आठ नाव ओम नम शिवाय ओम नम शिवाय असे सुद्धा म्हटले तरी पण तुम्हाला साम लवकर प्रसन्न होईल वेळा ओम नम शिवाय असे म्हटले म्हणजे त्या व्यक्तीवर महालक्ष्मी अति प्रसन्न होते आणि ही शिव रात्रीची कथा शिवाची कथा जो आजच्या दिवशी ऐकेल त्याला हजार कोटी सहस्र रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळेल हजार गाई दान ब्राह्मणाला केल्याचे पुण्य मिळेल आणि महालक्ष्मी मी त्याच्या घरी अति प्रसन्न राहील त्याचं घर कधीच सोडून जाणार आहे अखंड लक्ष्मीची कृपा राहील असा हा अध्याय आहे हा अध्याय अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे मित्रांनो मी तुम्हाला खूप छान छान कथा सांगत आहे आणि तुम्ही ऐकत आहात आणि खूप सारे कमेंट्स आले मला आणि खूप गावांचे पण नाव आले त्याबद्दल थँक्स तुमचे कमेंट्स ऐकून मला आज हा व्हिडिओ करायला प्रेरणा मिळाली तर मित्रांनो आता वाजले रात्रीची नऊ मी पण सकाळची उठल्यापासून मी पण संपूर्ण कामं करत राहते जॉईंट फॅमिलीला आहे सासू सासरे दीर दिराणी तिचे दोन मुलं माझे दोन मुलं एकत्र फॅमिली असून हो मला खूप वेळ होऊन जातो तीन वाजता मी आज प्रदोष होता तर आज तीन वाजता मी महादेवाच्या मंदिरात सर्व ग्रुप मिळून बायकांना घेऊन गेली आणि त्या ग्रुप मिळून आम्ही मंदिर धुतलं प्रदोष काळामध्ये शिवाची पूजा आरती केली मग त्यानंतर मी परत एक किलोमीटर आमच्या गावात शहापूर गाव आहे जवळ शहापूर तर परत तिकडे एक किलोमीटर दूरवर महालक्ष्मीचं मंदिर आणि तिथं खूप मोठं झाड आहे बेलाचं तर त्या बेल्याच्या झाडाखाली बारा ज्योतिर्लिंग फक्त लिंग, लिंग बनवून बारा ज्योतिर्लिंगांना नारळाचं पाणी होतं जे नारळ पाणी आपण पितो पियायचं पाणी श्रीपल नाही जे नारळ पाणी ओलं नारळ राहतं ते त्याचा मी प अभिषेक करण्यासाठी नारळ पाणी घेऊन गेली आणि बारा ज्योतिर्लिंगांवर छान अभिषेक केला खिरीचा प्रसाद बेलाच्या झाडाखाली जर आपण खाल्ला माझा तर प्रदोष होता पण माझे मिस्टर माझ्याबरोबर आले होते मी त्यांना दिला तो खिरीचा प्रसाद तिथं खायला तर जर ख बेलाच्या झाडाखाली जर आपण किरीचा प्रसाद एक चमचा पण आपण खाल्ला तिथे तर बारा ज्योतिर्लिंगांच्या तीर्थाचं पुण्य मिळतं तसा हा अध्याय जर आपण निसता ऐकला तरी पण बारा ज्योतिर्लिंग तीर्थाचं पुण्य घर बसल्या मिळतं तर अशी मी पूजा ही आज संध्याकाळी केली होती सोमवार प्रदोष प्रदोष नाहीतर दुर्गा अष्टमी असं अधूनमधून जात राहते मी पण तर मला पण वेळ भेटत नाही कारण तुम्हाला मी अध्याय कथा ऐकवते पण मी स्वतःसुद्धा या सर्व सेवा माझा शिव माझा शंभू माझा सांब सदाशिव माझा भोळा सांब याच्यासाठी मी प सर्व उपाय तपाय उपास कथा करत राहते कारण मला पण असं वाटतं की माझी मुलगी आता फायनल इयर डेंटिस्टमध्ये दे, तर ती पण खो खूप मोठी विश्वची डॉक्टरीन बनवू असं भोळ्या साम सदाशिवाला मी सांगत राहते माझा माझा मुलगा बी फार्मसी मध्ये तर मी भोळ्या साम सदाशिवाला सांगत राहते की माझा मुलगा खूप मोठा विश्वचा बिझनेसमॅन बनो आणि एवढी प्रगती करो एवढी प्रगती करो एक शिवकथा करे आणि त्या शिवक आले शिवकथामध्ये आलेल्या सर्व शिवकथांना अन्नदान जलदान करे माझा मुलगा आणि खूप नाव रोशन करे त्याच्या पप्पांचं अशी माझी खूपच इच्छा आहे तर आपण आपल्या मुलांसाठी तळफळत राहतो झडत राहतो खूप काही करत राहतो पॉझिटिव्ह ऊर्जांनी सर्व उपाय तपाय करायचे देव असं समोर येऊन तुम्हाला दिसेल का नाही भोळा साम सदाशिव हा भक्तीचा आणि श्रद्धेचा भुकेला आहे म्हणून तुम्ही भोळा साम सदाशिवाची भक्ती आणि श्रद्धा आणि अटूट विश्वास करून तुम्ही साम सदाशिवाची पूजा करा भोळा साम एवढा भोळा आहे तो वाटेल तो त्याला देऊन टाकतो त्याची भोळी भक्ती त्याला प्रसन्न झाली तो खूप देतो धन धान्य यश कीर्ती मान सन्मान मृत्यूगंड मोठी मोठी संकट दूर करतो आणि मृत्युगंड टाळतो एवढं या शिवकथामध्ये या शिवरात्रीच्या कथामध्ये सर्व काही आहे तर तुम्ही ही आजची शिवरात्रीची कथा नक्की ऐका आणि ऐकली ऐकली म्हणजे जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा मी तुम्हाला दोन तीन उपाय पण सांगितले ते उपाय पण तुम्ही जसं जमलं नाही पिरियड आली या काही प्रॉब्लेम आलं तुम्ही तुमच्या मनाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना करा छान बेलाच्या झाडाखाली हरतालिकाच्या दिवशी सोमवारी प्रदोदच्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी अशी स्थापना करून छान पूजा पाठ बेल अर्पण तांदूळ तीळ मूग बेलाची भस्म लालचंदन गहू जवस गूळ नैवेद्य असं अर्पण करा भोळ्या सांबसिदा शिवाला पाच प्रकारची फुलं धतुरे खूप खूप आवडतं मस्त उद्बत्त्या लावा छान मनात पॉझिटिव्ह ऊर्जा ठेवा आणि मग मागा आपल्या मुलांसाठी साक्षात शिव शंभू तिथं अवतरलेला राहतो तेहतीस कोटी देवता घेऊन तर तुमचा कसा भोळा महादेव लवकर इच्छा पूर्ण करेल हा माझा आत्मविश्वास आहे तो मी फक्त भोळ्या मनाने फक्त मागून बघा आणि श्रद्धा आणि विश्वासाने करा ही संपूर्ण पूजा मी पण माझ्या मुलांसाठी करते तसं तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी करा मी फायनान्शियर पण माझं खूप चांगलं आहे पण माझ्या कथा या आमच्या गावातल्यांना खूप जणांना काही आवडल्या तर मग आणि खूप जणांच्या कमेंट्स आवडल्या की तुम्ही कथा वाचन खूप छान करतात म्हणून मी आद्या सर्वांना ऐकवते फायनान्शियर वगैरे सर्व घ घराने सर्व चांगलं आहे तुमच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं आहे तर बोळा साम सदाशिव असाच आशीर्वाद तुमच्या माझ्यावर आपल्या पुऱ्या परिवारावर आणि पुऱ्या विश्वचं कल्याण करे भोळा साम सदाशिव आणि या पृथ्वीवर जेवढे जीव जंतू मनुष्य प्राणी आहेत तो कधी भुकेला नाही राहायला पाहिजे मी हे माझ्या भोळ्या सदाशिवाला प्रार्थना करते की असा एक पण मनुष्य आणि एक पण जीव जंतू आहे त्याला पोट भरून खायला दे मग जो तो ज्या त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला जीवन मिळतं मी हे माझं भोळ्यासाम सदाशिवाला सांगणं आहे की सर्वांना दोन वेळेस पोटभर खायला दे चांगल्या मनात विचार पॉझिटिव्ह राहू दे सर्वांचं कल्याण कर वाईट विचार मनात येऊ नको देऊ आणि जो दाराशी आलेला राहील तो कधी खाली जायला नको अशी मी शिवशंभूला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आज शिवरात्रीची कथा सर्वांनी ऐकून घेण्याचे करावे जास्तीत जास्त जणांना शेअर करायचे करावे एक लाईक्स एक कमेंट्स तुमचं मला फक्त आत्मविश्वास वाढवतो आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते तर आता आपण शिवरात्रीची कथा ऐकूया श्रद्धा विश्वास आणि मनाने श्री गणेशाय नमो नमः विमर्शन राजाची कथा अध्याय चौथा शिवलीला अमृत कथा सार यामधला शिवरात्रीची कथा आहे साक्षात शिव दर्शन हाय स्वप्नात साक्षात शिव दर्शन देतील एवढी ही कथा अगम्य हाय अमृतमयी आहे पुण्यमयी हाय जर तुम्ही देव घरामध्ये जर बसलेले तुमच्या घरात या बाहेर कुठं ऐकली तरी पण चालेल तसं काही नाही कोणी कुठं प्रवासात राहतो कुठं राहतो व्हिडिओ केव्हा समोर आला तर ऐकून घेतो पण घरात जर आहे तर एक तिलाचा दिवा एक तुपाचा दिवा दोन अगरबत्ती एक पाण्याची बाटली जवळ ठेवून घ्या ग्लास ठेवा नाही तर जवळ पाण्याचा आणि दोन अगरबत्त्या ज्या चालू आहेत त्याच्यातली चा थोडी रक्षा त्या पाण्यात घाला आणि आपल्या मुलांना द्या मुलांची प्रगती होईल चांगली सद्बुद्धी भेटेल सासू सासऱ्यांना धीर धीराने मुलांना सर्वांना द्या घरात हे अमृतमय गंगाजल श्रद्धा आणि विश्वासाने शिंपळा याच्याने खूप घरात पॉझिटिव्ह ऊर्जा होते नजर दोष लागत नाही ग्रह दोष लागत नाही वास्तुदोष लागत नाही आणि काल सर्पदोषापासून मुक्तता होते सर्व दोषांपासून मुक्तता होते एवढं या, या पावर आहेत या पाण्यामध्ये म्हणून एक पाण्याची बाटली एक ग्लास जवळ ठेवून घ्या श्री गणेशाय नमो नम हा श्री शंकराचे गुण फार फार अगम्य आहेत तो उदार महादेव केवळ भक्तांचा भूकेला आहे तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो तो त्याविषयीची एक कथा मी तुम्हाला आता सांगत आहे आपल्या भक्तांनी ही सर्व कथा ऐकण्याचे करावे पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्यासमोर थरथर कापत असत कधीही राणात जाऊन मनात येईल तेवढी मनसोक्त शिकार करावी मध्य आणि मदिराक्षी यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी असा त्याचा नेहमीचा दैनंदिन कार्यक्रम असे अतिशय सुंदर स्त्री मग ती कोणत्याही जातीची असो त्याला ती उपभोगण्यास हवी असे विमर्शन राजात एक गुण मात्र होता तो परम असा शिवभक्त होता रोज श्री शंकराची तो सोडपशारे पूजा न चुकता करीत असे त्याच्या पटराणीचे नाव होते कुमुदंती असे होते ती दिसण्यास अतिशय सुंदर होती तसेच चतुरपण होती पतीवर तिचे अतिशय असे प्रेम होते राजाही तिला खूप प्रेम करी नेहमीच योग्य तो मान देत आण असे आणि तिचे म्हणणे राणीचे ऐकत असे असेच एके दिवशी रात्री आपल्या महालात राजा विमर्शन आपल्या राणीचं गप्पा मारीत बसले होते दोघ गप्पा मारीत मारीत होते गप्पा मारत मारत एवढ्यात राणीने विचारले नाथ मी आपणास एक प्रश्न विचारू का आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे विचारा ना मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का गं राजा म्हणाला तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता शिवरात्र सोमवार प्रदोष हे उपास श्रद्धेने करतात नेमाने भजन कीर्तन करून त्या दिवशी जागरण पण करतात भक्तिभावाने शिवकथाही ऐकतात राणीला मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे या राणी हे तुला चांगले माहीत आहे ना पण असे असून सुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातकही होतात हत्या होतात अधर्म होतं हे कसं काय बरं होतं तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला देवी मला पूर्व जन्माची एक आठवण आहे मागील जन्मी मी पंपा नावाच्या नगरात मी कुत्रा होतो काहीतरी मिळेल या अशाने एका मंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो तो दिवस होता महाशिवरात्रीचा शिवरात्रीचा होता आणि म्हणून ते ते भक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती ती बारकाईने मी पाहत होतो अशी पूजा पाहत पाहत तेवढ्या एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली कड़े पड़त तसाथ तसाथ पड़त पड़त मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत तसाच पळाला तसंच पळत पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर येऊन उभा राहिलो पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो अशा नकळत मी प्रदक्षिणा घातल्या खाण्याच्या लालसेमुळे मी तिथंच उभा राहिलो आणि माझी लालसा खूप होती खाण्यास काही मिळावं अशा मनातून जात नव्हती शेवटी दमून धापा टाकत मंदिरासमोरच येऊन बसलो की तेही मारले तरी मी जात नाही हे पाहून एका राजसेवकाला खूप राग आला त्याने मला बाण मारला बाण वरमी लागला होता त्यामुळे शंकराच्या पिंडीकडे बघत बघतच माझा प्राण तिथे सुटला खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याने मला आज राजदेह प्राप्त झाला आहे परंतु श्वानाचे काही गुण आहेत ना ते माझ्यात अजून शिल्लक राहिले आहेत मला मी जे आता वागतो ते चांगले नाही हे मला सुद्धा कळत आहे पण तरीही आपोआप तसे वाईट कर्म माझ्या हातून घडून येत आहेत बरं ते जाऊ दे मी मागच्या जन्मी कोण होती सांगा बरं असं राणीने लाडिकपणे राजाला विचारले तू ना तू पूर्वी एक कबुतरी होतीस राणी कुमुदंतीकडे पाहात राजा विमर्शन असा म्हणाला की तू खबुतरीच होतीस असं मग मला हा जन्म कसा मिळाला तोन, ते सांगा बरं तोंड तोंडात मासाचा तुकडा धरून उडत उडत तू चालली होतीस तेवढ्यात तुझ्या मासांची अपेक्षा धरून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला शंकराचे एक मंदिर होते, त्या समोरच चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडून तीन प्रदक्षिणा घातल्या पण थोड्या वेळात तू पूर्णपणे थकून गेली तुझी ताकद त्याच्या पुढे फार कमी पडली आणि ससाण्याने तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मारले तुझे मृतकलेवर तेथे ते मंदिरासमोर तुझे मृत पडले आणि त्या पुण्याईने तू या जन्मात राणी झालीस दोघांचा आपला मृत्यू शिवमंदिरात झाला शिवपिंडीकडे बघून झाला आणि शिवमंदिरासमोर झाला म्हणून आपल्याला राजा राणीचे जन्म मिळाले आहेत राजाच्या बोलणेकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुदंती सर्व ऐकत होती नंतर तिने राजाला हळूच विचारले नाथ या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण मला सांगू शकाल का आपल्याला भूत भविष्य सर्व काही ज्ञात आहे म्हणून विचारत आहे हे राणी हे सुंदरी मी पुढील जन्मी पुन्हा मानव योनीत जन्म घेणार आहे आणि घेऊन सुद्धा देशाचा राजा होणार आहे तू मानव मानवयोनीतच जन्म घेणार आहे आणि जया नावाची राजकन्या होणार आहे आणि त्या जन्मातसुद्धा आपला दोघांचा विवाह होईल आपण दोघं राजा राणीच राहू त्या जन्मानंतर मी सौराष्ट्र देशात जन्म घेईन आणि तू कलिंग देशात जन्म घेऊन मला आपला पती म्हणून पुन्हा एकदा माळ घालशील चौथ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेईन तू मगा देशात जन्म घेशील आणि त्याही वेळा माझ्याशी तुझा विवाह होईल पाचव्या जन्मात मी अवंतीनगरीचा राजा होईल आणि तू दार्श राजाची कन्या होऊन माझी प्रिय पत्नी होशील सहाव्या जन्मात मी अनार्थधिपती होऊन तू ययाती राजाची अतिशय सुंदर गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील आणि त्या जन्मात सुद्धा तू माझी राणी होईल आपला विवाह होईल अशा सातव्या जन्मात मी पांडराजा होईल आणि तू पद पदमराजाची वसुमती होशील आणि माझी सहचरणी होशील असे सात जन्मपर्यंत तू माझीच राणी राहणार आहे त्या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपादन करेन मी पराक्रमाने धर्म वाढवीन बलाढ्याशा शत्रूचा पराभव करेन नेहमी शिवभजनात रंगून जाईल मला वार्धक्य प्राप्त झाल्यानंतर प्रस्तावासाठी स्वीकार करून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी वनात जाईन त्यावेळी मी शैवपथाची दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाजवळ जागा भेटेल असे स्थान मिळेल राणीला राजाने सांगितलेले सर्व ऐकून राणीला फार आनंद झाला तिने श्री शंकराला मनोभावे नमस्कार केला आणि मनात प्रार्थना केली हे भोळ्या साम सदाशिव हे भोळा महादेव तू मला सात जन्मापर्यंत हाच पती देणार आहे त्याबद्दल खूप धन्यवाद म्हणून जो कोणी हा कथा या अध्याय ऐकेल ते सात जन्मापर्यंत अखंड सौभाग्यवरती राहील आणि सात जन्मापर्यंत तिच्या पतीशी मिलन होतच राहील शौनिक व इतर ऋषींनी कथा सांगता सांगता सुत म्हणाले तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्राय आणि अक्षय अशा शिवपदाशी गेला असा हा शिवभजनाचा फार मोठा महिमा आहे वेदशास्त्रसुद्धा या महिमाचे यथार्थ वर्णन करू शकत नाही अशा या श्रेष्ठ शिवाचे गुणगान ऐकून ज्याचे कान तृप्त होतात जो ही कथा ऐकतो त्याचे कान तृप्त होऊन त्याला धनधान्याची प्रगती होते त्याच्या मुलांना दीर्घायुष्य सद्बुद्धी सद्बुद्धी सद्गुद्धी सद्बुद्धी सद 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 संतान प्राप्त होते आणि त्याला धनाची आणि पैशांची आणि मान सन्मान प्रतिष्ठा यश कीर्तीची कधीच कमी भासणार नाही जो हा अध्याय ऐकेल त्याला सर्व गुण संपन्न राहील त्याच्या मनातल्या सर्व इच्छ पूर्ण होतील अशा या शिवाचे गुण ऐकून त्याची आगाध लिला ऐकून हे हृदय भरून आले आणि हा एवढा पवित्र आहे डोळ्यातून आनंद शू वाहत नाही त्याचे तिने खरोखरच व्यर्थ आहे असा माणूस त्या मृत्यू जगला काय आणि मेला काय सारखेच लाभकारक शिवनाम कधी न घेणारे असे दुरात्म्य जगात नसलेलेच चांगले भगवान शिवाची अथार्थ शंकराची मती सांगणारी आणखी एक कथा आहे ती ऐका पूर्वी उज्जैनी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता बारा ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनीला असलेल्या महाकाळेश्वराची तो नित्य नेमाने अगदी मनोभावे पूजा करीत असे नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवत असे त्यामुळे त्याची सारी प्रजा खूप आनंदित होती की असा आम्हाला राजा भेटला राजाचा एक जिवलग मित्र होता त्याचे नाव होते मणिभद्र राजाचे त्याच्यावर पाठच्या भावापेक्षाही फार प्रेम होते चतुर आणि सच्चा मित्र उदार आणि भाविक असणारा शिष्य सुंदर आणि पतिव्रता अशी सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वसचित असावे लागते अर्थात पूर्वजन्मीचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे तोच ही कथा ऐकतो त्यालाच शिवनाम येतं त्याला शिवशंभूच्या कथा ऐकतात त्याला शिवस्मरण आवडतं तोच शिवाचं पूजा करतो ज्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य असेल तोच शिवकथा शिवपूजन करतो असे शास्त्रात सांगितले आहे म्हणून चंद्रसेन राजाने पूर्वीजन्मी पुण्य फार एवढे कमवून घेतलेले होते की त्याला सात जन्मापर्यंत शिवाचे नामस्मरण करत होता म्हणून भगवंताला शिवाला अशी प्रार्थना करायची हे भगवंत तू तर मला ज्या जन्मात घालशील त्या जन्मामध्ये जन्मो जन्मी तुझं स्मरण मला राहू दे एवढी तू मला बुद्धी दे जो फक्त माझं मागणं हेच आहे शिवशंभूशी की तुम्हाला हर जन्मामध्ये कधीच मी तुझा विसर पूर्ण पाडो असे सर्वांनी मागा शिव शंभूला म्हणून तर त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला होता मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता तो मणि चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता अष्टधातूचा त्याला स्पर्श झाला की लगेचच त्याचा बावनक्षी सोने बनत असे साप वाघ चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून मण्याच्या सामर्थ्याने राजाचे बाहेर पडून गेले होते माणसाला त्या दिव दिव्य मण्याचे जर दर्शन झाले की त्याचा सर्व रोगांचा नाश होतो आणि जो शिवशंभूचे नामस्मरण निस्त थोडं पण ऐकलं तरी त्याची सर्व रोग पिढा गायब होते चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य असा बहुगुणी असा मणी होता त्यामुळे दुष्काळ अवर्षण शोक आणि दारिद्र्य राजाच्या राज्यात नव्हते कारण तो शिवभक्त होतं जो शिवभक्त राहतो जो पूजा अर्चना करतो तो कधीच नाही एवढा या पावर शिव भक्तीमध्ये आहे आणि या अध्यायामध्ये आहे तर राजाने राजाच्या राज्यामध्ये कधीच दारिद्र्य नव्हते तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्या ते दिव्य तेजाने असे आणि कोठेही युद्धात जाईल म्हणजे त्याचा अपयश कधीच होत नसे आणि सर्व दूर त्याचा विजयच होईल जो ही कथा ऐकेल सांगेल कोणाला शेअर करेल त्याला सहजासहजी कुठेही जाईल तर त्याचा विजयच होईल असे या शास्त्रात सांगितले आहे जे त्याच्याशी वेर धरून त्यांच्याशी लढायला येतात त्यांचे चांगले मित्र बनत असतात सा। मण्यांची सामर्थ्याने राजाचे आयुष्य आरोग्य राज्य आणि ऐश्वर दिवसेंदिवस वाढत होते चंद्रसेन राजा आधीपासूनच चौसष्ट विद्या कला यांच्यात निपुण झालेला होता तो नेहमी शिवभजनात दंग झालेला होता या राजाला चौसष्ट कला अवगत होत्या चौसष्ट कला फक्त गणपतीला अवगत राहतात पुऱ्या तेहतीस कोटी देवांमध्ये चौसष्ट कला गणपतीला अवगत राहतात पण ह्या राजाला चौसष्ट कला अवगत आहेत तसा हा राजा शिवभजनात फार दंग होता तो अतिशय चतुर होता एवढ्या मोठ्या राज ऐश्वर्यात राहूनही तो सरोवरातील कमलांप्रमाणे अलिप्त वैरग्य सरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ स्वच्छ आणि अतिशय ज्ञानी होते आणि चंद्रसेन राजाने हे अपार असे वैभव होऊन पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचा द्वेष करीत असे त्याचा मत्सर करीत असे त्याच्या भाग्याचा सर्वजण हेवा करीत असे तेव्हा त्या सर्व राजांनी आपली एक की एकी केली आणि आपला एक पक्ष निर्माण केला आणि सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगरीला सर्वांनी मिळून एकत्रितपणाने वेढा घातला नंतर त्यांनी आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे पाठवला विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभ मण्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्रप्रमाणे प्रकाश देणारा तो मणी तो तू आता आम्हाला दे असे या शत्रूंनी राजाला सांगितले ज्यांचे खूप काही नाव राहतो जो प्रगती करतो त्याचे लोकांना सहन होत नाही प्रगती करणाऱ्यांचे पाय खेचणाऱ्यांची कमी राहत नाही म्हणून जो प्रगती करतो त्याचे बाकीजणं दुःख आणि द्वेष निर्माण करतात तसे या राजाचे सुद्धा विष्णूच्या गळ्यात असणारा कौस्तुभ मण्याप्रमाणे दिसणारा मणी अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मनी ते आम्हाला देऊन टाक दूताचे चंद्रसेन राजाकडे येऊन त्याला हा निरोप सांगितला राजाला मनातून फार वाईट वाटले अमुक वस्तूंचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे होते ते त्याला आता चांगलेच जाणवले अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रिती अतिभोग अतिभूषण म्हणजे संकट येण्याची कारणे कुठले कुठले कारणे जास्त असतात अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रिती अतिभोग अतिभूषण अतिप्रेम ही संकटे येण्याची कारणे असतात तशा राजा अशा तऱ्हेने विचार करीत होता आता काय करे बरावे आता काय करावे दूताने सांगितल्याप्रमाणे जर मणी देऊन टाकला तर आपण आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजून जाईल युद्धाला घाबरलो असे होईल आता करावे तरी काय असे राजाला विचार पडला युद्ध होऊन यामध्ये उगास ध्वनीकडून सैन्य मृत्युमुखी पडतील मग काय करावे राजाला काहीच तुचेना शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महाकाळेश्वरावर भोळ्या साम सदाशिवावर सोडून दिला आणि महा जे करतील ते सर्व महाकाळेश्वरावर ठरवून घेतलं तो करुणाचा सागर तो दिनाचा रक्षण करणारा जो जगाचा उद्धार करणारा असा भोळा साम सदाशिव भक्तांना अभय देणारा पार्वती देवीचा प्राण स्वामी महाकालेश्वर जे करतील ते मी तसंच करेल असे म्हणून त्याने विधिवत पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मागवतल्या आणि ते, ते महाकाळेश्वराच्या मंदिरात गेला त्याने षोडपचारे पूजा करायला सुरुवात केली आपल्या मनातील सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा महाकाळेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराची पूजा मनोभावे करू लागला इकडे त्याच्या प्रधानाने आपल्या सैन्याला राजाला वेडा घातला राजाच्या सैन्याशी युद्ध करायला हुकुम दिला हर हर महादेव अशी गर्जना करत सैन्य बाहेर पडले दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले भयंकर धन्या तोफांचा आवाज पाच एकमेकांशी भिंडणाऱ्या तलवारीच्या खनखनाट रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या घोड्यांचा टापांचा आवाज सर्वत्र वातावरण अतिशय भरून गेले राजा चंद्रसेन मात्र महाकाळेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत स्वस्थ बसले होते महाकाळेश्वर सर्व भार सोपून दिला होता म्हणून चंद्रसेन राजा आता महाकाळेश्वरावरच एकदम ध्यानमग्न होऊन बसले होते मोम नमः शिवाय या मंत्राचा जप करीत लिंगासमोर बसलेले होते महाकाळेश्वरचा त्यांचा पूर्ण विश्वास होता दृढ विश्वास होता शिवाप्रती देवळाच्या दारात मंगल वाद्य वाजित होते अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे राहून गेले तेथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळी वाड्यातील एक तरुण विधवा श्री आपल्या लहान सहा वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी राहिली होती तिच्या कडेवर सहा वर्षाचा जो मुलगा होता छोटा मुलगा तो राजाकडे सारखा लावून पाहत होता जरा वेळ थांबून घरी काम पडले असल्याने ती गोपसरी आपल्या घरी गेली मुलाला खेळायला घराबाहेर सोडून ती घरातले काम भराभरा आटपू लागली खेळणाऱ्या त्या बाळाने शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक दगड शोधला मातीचा ढीग करून त्यावर तिने तो दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापन केला बिचारात तेथे एकटाच खेळत होता लहान लहान दगड त्याने वेचून आणून जवळ ठेवले आणि राजाप्रमाणे चंद्रसेन राजाने जी पूजा केली ध्यानस्थ बसलेले होते चंद्रसेन राजा त्यावेळेस ही बाई सहा वर्षाच्या मुलाला घेऊन तिथं मंदिरासमोर उभी होती मग सहा वर्षाच्या मुलाने जशी राजाने पूजा केली तशी तो घरी जाऊन करू लागला पण त्याच्याजवळ पूजा नव्हती दगड गोटे होते फक्त त्याप्रमाणे राजाप्रमाणे पद्मासन घालून तो मुलगा बसून गेला राजा कशी पूजा करीत होता तो फक्त मनात आठवण करत होता नीट आठवण तो पूजा करू लागला त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप नाही नैवेद्य नाही पंचामृत नाही यापैकी काहीच नव्हते त्याऐवजी होते छोटे त्या छोटे दगड तापलेल्या शिवलिंगाला तो वाहत होता एक मोठा दगड ठेवून दिला आणि ते छोटे छोटे दगडं त्या मोठ्या दगडावर तो वाद चालला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तो करत करत ती छोटी छोटी दगडं त्या लिंगावर वाहत चालला होता शेजारीच गवतं पडलेली होती गव काही शेजारच्या गवतातून उगवलेली त्याने काही रानटी फुलं आणली तोडून पाला पाचोडा आणि त्याने शंकर आला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असे करून ववून दिले मग राजा कसा ध्यानस्थ बसलेला होता त्याने ते आठवलं मग तो बी तसा ध्यानस्थ होऊन बसला डोळे बंद करून त्यात लिंगासमोर मंत्र ध्यान आसन यापैकी त्याला काहीच ठाऊक नव्हते पण तो जी शंकराची पूजा करीत होता तो अगदी मनापासून करीत होता विश्वासाने करीत होता दिखावा कपट चपट त्याच्या मनात नव्हता फक्त विश्वास आणि श्रद्धा होती त्याच्या मनात अशा मनापासून तो लहान सहा वर्षाचा मुलगा ही पूजा करीत होता शेवटी डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले साम सदाशिव हर साम सदाशिव हर साम सदाशिव असा जप त्याने तोंडाने सुरू केला इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक करून तयार झाला होता ती आता त्याला जेवायला हाका मारत होती पण हा बाळ शंकराचे स्मरण करण्यात अगदी दंग झाला होता त्याला आईने मारलेली हाक ऐकूच आली नाही तेव्हा ती गो पसरी रागा रागाने घराबाहेर आली बघते तो काय आपला बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसला आहे बाळा ये बाळा तू हे काय नवीन खूळ काढले आहे साज चल पाहू आधी जेवायला चल मला दुसरी खूप कामे आहेत चल तू जेवण उठक चल उठ बरं पण बाळ कशाला हलला बी नाही चालला बी नाही पण बाळ आपल्या बसल्या जागेवरून हाललाबी बी नाही आणि चालला बी नाही तेव्हा त्या ते स्त्रीला त्याच्या आईला खूप राग आला व तिने त्याची मांडलेली सर्व पूजा उधळून टाकली इचकटून टाकली त्याच्या त्याला गालावर दोन रट्टे मारले त्याचे केस धरून धरून त्याचे डोके हलवून त्याला जोरजोराने मारायला सुरुवात केली आणि म्हणाली हे वेड्या आता आधी चल पाहू घरात खूप झाले तुझं सॉन्ग बाळाने डोळे हुगडून समोर पाहिले तर काय आपल्या समोरची आणि आपण केलेली पूजा पूर्णपणे उधळून गेली आहे हे लक्षात येताच त्याला फार दुःख झाले फार वाईट झाले आणि ती पूजा उधळलेली पाहून तो सहा वर्षाचा मुलगा बेशुद्ध होऊन त्याच जागी पडला हे सारे बाळाचे डोंग आहे असे त्याच्या आईला वाटले त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात गेली जेवून घेतलं आणि फाटकी गोधडी होती तिच्या घरी ज्या झोपडी होती त्या घरी त्या झोपडीमध्ये फाटकी गोधडी पांघरून गवताच्या बिछण्यावर झोपून गेली बाळाची आई सहा वर्षाचा तो बाळ पूजा करत होता त्याच्या आईने त्याला मारले पूजा उध्धून टाकली विस्कटून टाकली म्हणून तो बाळ रडून रडून बेशुद्ध होऊन गेला आणि आई बी घरात जाऊन गवताच्या बिछण्यावर गोदळी फाटकी होती ती पांघरून झोपून गेली इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीतच रडत रडत होता त्याच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्तीने शंकर प्रसन्न झाले त्यावर त्या, त्या गवताच्या झोपडीत बसला होता ती झोपडी गुप्त होऊन त्या जागेवर रत्नांनी मडवलेले सुंदर शिवमंदिर स्थापन झाले वर कळस हिऱ्या मानिकांच्या तेजाने झगमगत होता मंदिराला असलेली चारी दारे सोन्याची झाली होती त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नांची कलाकुसूर केलेली होती मध्ये स्फटिकांचे शुभ्र शिवलिंग स्थापले होते चंद्रापेक्षाही ते त्याचे तेज जास्त होते बाळाने डोळे उगडून पाहिले त्याच्यासमोर सुवर्णांच्या तबकात पूजेची तयारी छान असा हा चमत्कार पान बाळ तर फार नाचू लागला आनंदाने त्याने विधीवत् शंकराची पूजा केली होती फुले वाहिलेली होती बेल व्हायला होता ओम शिवाय म्हणत होता बाळ तेथेच नित्य करायला लागला त्याच्या या भक्तीने शंकर प्रसन्न झाला बाळाला म्हटले स्वतः शिवशंकर बाळ शिवशंकर अवतरले त्या बाळासाठी प्रकट झाले त्या बाळासाठी आणि बाळाला म्हटले बाळा मी तुझ्यावर खूप प्रसन्न झाला आहे काय पाहिजे तुला माग माझ्यापासून शिव शंभू म्हणतो हर सांब सदा शिव म्हणतात बाळा माग तुला काय पाहिजे तुझी जे जी पूजा केली आहे तर मी खूप प्रसन्न झालो आहे तुझ्याजवळ पूजा नव्हती पाठ नव्हती पण तू एक दगड ठेवून घेतला आणि छोटी छोटी सर्व दगडं त्या लिंगाला वाहत होता श्रद्धा विश्वासाने त्याच्यावर मी खूप प्रसन्न झालो आणि मला स्वतः प्रकट होऊन यावं लागलं तुझ्यासाठी तर तू तु आता माग काय पाहिजे आहे तुला असा शंकरांनी त्या बाळाला म्हटलं शंकराने नम्रपणे प्रणाम करून बाळाने शंकराला प्रणाम केला आणि म्हणाले शंकरा हे देवा माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली ना तर तू माझ्या आईवर रागू नकोस बरं तिला क्षमा कर असं बाळ शिवशंकराला म्हणाले शिवशंकराला आलं की बाळाने मागितलं तर काय मागितलं की आपल्या आईने आपली पूजा इसकटून टाकली उधळून टाकली तर माझ्या आईवर रागू नको बरं का माझ्या आईला क्षमा कर एवढंच माझं मागणं आहे शिवशंकराने ततास्तू म्हटले पण देवा जरा थांब मी माझ्या आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो असं म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळाला पण आता काय त्याचे घर त्यालाच ओळखू आले नाही एखाद्या अगदी श्रीमंताच्या मला सुंदर असे झाले होते अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली होती बाळाने आईला उठवले ती गोप स्त्री जागी होऊन पाहते तर काय तिला फारच चळ वाटले आपल्या भोवती आप राजमहल तिने समोर चारशात नजर टाकली तिचे मूळ रूप जाऊन ती अगदी पद्मिनीसारखी सुंदर स्त्री बनली होती तिच्या अंगावर अंगाखांद्यावर आता सुवर्णांच्या मोत्यांचे रत्नांचे अनेक अलंकार झळकत होते हातात सोन्याच्या बांगड्या झळकत होत्या आणि गड्यात सोन्याचे अलंकार झळकत होते ती आश्चर्यचकित झाली बाळाने आपल्या आईचा हात धरला व तिला बाहेर ओढत ओढत तो म्हणाला आई आई बघ आपल्या घरी कोण आलंय आई बघ ना शंकर आले शंकर आपल्या घरी आई शंकराच्या दर्शनाला चल ना ग शंकर आले बघ चल माळाला उचलून हृदयाशी धरत ते गोपसरी बाहेर आली त्याने शंकराचे दर्शन घेतले आणि ही नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती राजवाड्यात धावत गेली तिची हकीकत ऐकून राजाही फार आश्चर्यचकित झाला सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरत गेली एकदम की बाळाला श्री श्री शिवशंकर प्रसन्न झाला बाळाला श्री शिवशंकर स्वतः प्रकट येऊन त्याची झोपडीचं मल करून गेला सोन्या मोत्यांचे हार करून गेला एक शिव मंदिर बांधून गेलं स्वयं शिवशंकर आले हो न, आले या सहा वर्षाच्या बाळाला प्रकट होऊन स्वतः शिवशंभू आले अशी बातमी वाऱ्यासारखी पसरत गेली नागरिकांची गर्दी बाळाला पाहिला एवढी झुमकू लागली एवढी झुमकू लागली ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंनासुद्धा कळून गेली त्याबरोबर त्यांनी आपल्या हातातली शत्रे शस्त्रे होती ती सुद्धा खाली ठेवून चंद्रसेन राजाला निरोप घ्यायला पाठवून गेले ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झालाय त्या बाळाला प्रत्यक्ष पाहायची आमची इच्छा आहे असा कुठला बाळ आहे तो की शिवशंकर त्याला प्रसन्न झाला आणि शिवशंकर त्याच्यासाठी आला असा हा बाळ सहा वर्षाचा कोण आहे कोणाचा आहे अशी सर्व गर्दी एवढी गर्दी एवढी गर्दी की युद्धभूमीतील जे शत्रू लढत होते ते सुद्धा त्या बाळाला बघायला येऊन गेले ना राजाला निरोप पाठवला की त्या गोप बाळाला सहा वर्षाच्या बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झाले आहेत असं तर आता या क्षणापासून आता आम्ही वेर सोडले आहे आम्हाला आपले मित्र म्हणून आपल्या नगरीत येऊ द्या असे ते, ते शत्रूंनी त्या राजाला सांगितले राजा, सांगित राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणारा राजाचा हा निरोप समजला आणि स्वामी महाकाळेश्वर आपल्यावर एक फार मोठे संकट निवारून केले हे त्याला त्याची जाणीव झाली राजा चंद्रसेनाला ही जाणीव झाली की माझ्यावरचे फार मोठे संकट टळले की महाकाळेश्वर मला प्रसन्न झाला जे युद्ध शत्रू माझ्यावर लढायला येत होते तर आज ह्या राज्याचा संकटाचा नाश झाला तर ते शत्रू राजाला माफी मागण्यासाठी आले आणि आम्हाला माफ कर आम्हाला क्षमा कर आम्ही तुझ्यावर शत्रू आम्ही युद्ध करायला लढून येत होतो पण आज या सहा वर्षाच्या बाळाने आमचे मन बदलून दिले म्हणून आम्ही या विरोधी लढणाऱ्या राजाचा रा� निरोप ऐकून स्वामी महाकाळेश्वराने हे सर्व मोठे संकट निवारण केले अशी जाणीव ज्यावेळेस कैलासनाथाला मनोभावे प्रणाम करून झाली राजा चंद्रसेन प्रधानाबरोबर सर्व राजाचे स्वागत करायला राजधानीत आलेल्या नगराच्या वेशी बाहेर आले सर्वांचे क्षेम कुशल विचार आणि सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्यांच्या राजाने मंगलवाद्याचा गजराज सुरू केला नगरीत प्रवेश केला आणि चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगरीच्या महाकालेश्वराचे नगरीचे वैभव दिमाग व्यवस्थितपणा पाहून आलेले सगळे राजे अतिशय थक्क झाले सर्वजण रत्नजडी शिव मंदिरासमोर आले आणि त्यांनी शिवाला आदराने मनोभावे मनोभावे दंडवत्साष्टांग नमस्कार घातला या छोट्या सहा वर्षाच्या गोप बालकाला सर्वांनी वंदन केले आणि या साम सदाशिव भोळा साम सदाशिव या बाळाला स्वयं दर्शन देऊन गेले आणि जो या बाळाचं दर्शन करेल म्हणजे साक्षात शिवाचे दर्शन करेल आणि जो ही कथा ऐकेल म्हणजे त्याला साक्षात शिवाचे दर्शन होईल स्वप्नामध्ये असे शासनामध्ये सांगितले आहे म्हणून ही कथा जास्तीत जास्त जणांना शेअर करायचे शे करावे म्हणजे त्यांना पण साक्षात स्वप्नामध्ये शिवाचे दर्शन होईल जसे या सहा वर्षाच्या बाळाला शिव स्वप्न साक्षात शिव शंभू प्रकट झाला तसे आपल्याला स्वप्नात भगवंत दर्शन देऊ आणि आपल्या इच्छा पूर्ण करो अशा तऱ्हेने शंकर प्रसन्न झाला म्हणजे गवताची झोपडीसुद्धा सुवर्णांचा महाल बनते आणि आपला शत्रूसुद्धा आपला मित्र बनतो घरातील दाददासी अष्टसिद्धीसारख्या आपण न मागता आपल्यास हवे असेल ती गोष्ट ताबडतोब आपल्या मनाच्या इच्छा आपल्या पुढे आणून देतात आणि अंगणातले साधे वृक्ष वृक्षसुद्धा कल्पतरू बनतात मुका माणूस पंडित बनतो पांगळा माणूस बोलायला पांगळा माणूस धावू लागतो मुका माणूस बोलायला लागतो जन्मांत माणूस रत्नांची परीक्षा डोळसपणे करू लागतो मूर्ख माणूस उत्तम वक्ता बनतो गरीबाच्या घरी भाग्यलक्ष्मी येते आणि आपण होऊन चालत येते जो ही कथा ऐकतो बारा वर्षापर्यंत जर ही कथा रोज एकच कथ कथा ऐकली त्याच्या घरी भाग्य लक्ष्मी चालून येईल दारिद्र्य त्याच्या जीवनात कधीच राहणार सर्व संकटाचा नाश होत राहील त्याच्या कष्ट सर्वत्र होईल एवढी या कथामध्ये पावर आहे त्रिभुनात कीर्ती त्याची सर्वत्र जिथे जाईल तिथे त्याचा विजय होईल अत्यंत शक्तिशाली राजे आपल्या मांगलिक बनतात जेथे खनाल तेथे तेथे ते धनाच्या राशी सापडतात कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता वेदाचे सार लक्षात येते असा शिवमहिमा शिवची कथा एकदा की ज्याने ऐकली त्याचा जीवन उद्धारून जाईल एवढं या कथामध्ये महिमांचं वर्णन दिले आहे एवढे हे आंबे छान अमृतमय पुण्यमयी या कथाचे आहे एकदा का शंकर भोळा साम प्रसन्न जर झाला मग त्याला कसलाच तोटा नाही हे नक्की आहे तेथे जमलेले सर्वजण चंद्रसेन राजाची आणि छोट्याशा गोप बाळाची स्तुती करत करत होते देवळापाशी फार मोठी यात्राच भरली होती तेवढ्यात काय झाले रामसेवक हनुमान ते ते अचानक प्रकट झाले ते, ते असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदराने नमस्कार केला हनुमानाने त्या सहा वर्षाच्या गोप बाळाला बघण्यासाठी स्वयं हनुमान तिथे प्रकट झाले अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी सहा वर्षाच्या बाळाला हनुमानाने धरले त्याच्या मस्तकावर हनुमानाचा उजवा हात ठेवून असा आशीर्वाद दिला त्याला शिवपंचाक्षर मंत्र त्या सहा वर्षाच्या गोप बाळाला हनुमानजीने ओम नम शिवाय या मंत्र जप करा सा सांगितलं प्रत्यक्ष शंकर जणू काही स्वतःच गोप बाळाला मंत्र सांगितला असं वाटत होते सोमवार शिवरात्री प्रदोष आणि श्रावण मास एवढ्या महत्वाच्या हे दिवस आहे या दिवसांमध्ये जो कोणी कोणीही अध्याय ऐकतो वाचतो कोणाला सांगतो त्याची सात जन्माची पातके नष्ट होतात सात जन्माचे दारिद्र्य नष्ट होते त्याच्या घरी भाग्य लक्ष्मी चालून येते असे स्वयं हनुमानाने त्या मुलाला सांगितले असे या कथामध्ये हे सांगितलं गेलेले आहे तर शिवरात्र या व्रताची कथा संपूर्ण साध्यंत म्हणजे सविस्तर अशी माहिती सांगितली आहे मारुतीच्या कृपेने तो गोप बाळ चौद्या विद्या आणि चौसष्ट कलांमध्ये अतिशय पारंगत बनला चौसष्ट कला फक्त गणपतीला आहेत नंतर चौसष्ट कला या गोपबाळाला झाल्या आणि चंद्रसेन राजाला नंतर मग मारुतीचे नाव श्रीकर असे ठेवण्यात आले सर्वांनी शं शंकराचा जय जयकार केला मारुतीचा जय जयकार केला श्रीकराचा जय जयकार केला आणि अतिशय आनंदाने आदराने जय जयकार केला देवांनी आकाशामधून सर्वांच्या अंगावर पुष्पवृष्टी वृष्टी केली आणि नंतर हनुमानाने श्रीकराला म्हणाले यानंतर त्या तुझ्या या आठ आठव्या पिढीत राजा नंद जन्मेल आणि त्याचा पुत्र म्हणून श्री विष्णू कृष्ण रूपाने तुझ्या पोटी अवतार घेतील त्या अवतारातून शिशुपाल कंस कौरव वगैरे दुष्टांचा नाश करतील सज्जनांच्या रक्षणाकरता भगवान नेहमी अशा तऱ्हेने अवतार घेत असतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असतात असा या अध्यायात सांगितले गेले असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसाच गुप्तपण झाला ज्याच्या गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराच्या बालगोपाळ कृष्णाच्या ज्या सहा वर्षाचा बाळाचा ज्याचा गुरु हनुमान त्याला कसले कमी आहे मग नंतर राजा चंद्रसेनाने श्रीकराने आलेल्या तेथे राजाचा यथायोग्य सत्कार केला सर्वे राजे संतुष्ट होऊन गेले आणि वेर विसरून परत आपापल्या नज नगरामध्ये निघून गेले सोमवार प्रदोष शिवरात्री ही व्रते सर्वजण मोठ्या मनोभावाने करू लागले शिवरात्रीला मोठा उत्सव होऊ लागला याचकांना भरपूर प्रमाणात यथायोग्य दान मिळू लागले घरोघरी शिवलीला अमृताचे वाचन होऊ लागले आणि शेवटी ते सर्वजण शिवपदाला शिव कैलासावर पोचले आणि त्यांना मृत्यूनंतर शिवलोकामध्ये शिवापाशी जागा मिळाली अशा तऱ्हेने विमर्शन राजाची आणि चंद्रसेन राजाची कथा आणि सहा वर्षाच्या गोप बाळाची कथा असा असलेला हा अध्याय जो कोणी वाचेल ऐकेल कोणाला सांगेल शेअर करेल त्याला इष्ट संतती भरपूर प्रमाणात भेटेल संपत्ती मिळेल वाचणाऱ्यास आणि ऐकणाऱ्यास उत्तम आरोग्य लाभेल त्याचे आयुष्य दीर्घ होईल शिवाच्या चरणापाशी ज्याची भक्ती आहे त्याला संकटे कधीच अजिबात त्रास देत नाही जे कोणी शिवनिंदा करतात त्याला महानरकात जावे लागते विष्णूंची किंवा शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यम फार छळतो म्हणून मी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करावे तसेच प्रत्येकाने सदो सदी शिवचरणावर निष्ठा ठेवावी तर मित्रांनो अशी ही शिवरात्रीची कथा आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली आवडली तर आताच एक लाईक करा कमेंट्स करा तुम्ही कुठल्या गावाहून कुठून ऐकताय नाहीतर ओम नमः शिवाय हर हर महादेव हर साम सदा शिव कारण की साक्षात शिव अवतरलेले आहेत या कथामध्ये म्हणून कमेंट्स तुम्हाला करावीच लागेल शिवासाठी शिव तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करतील आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कथा ऐकायला छान छान शालिनी के महाकालकेउपानी शालिनी भक्तिसागर कथा तिघी चॅनलांना सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये जय श्री महाकाल श्री स्वामी समर्थ तुमच्या गावाचे नाव नक्की करा आणि जास्तच आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका जय श्री महाकाल